दरम्यान काही वेळापूर्वी महेश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्याशी आम्ही फोनवरून त्यांच्या बातचीत केली आणि त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. पाहूया. म्हणजे काल रात्री मला महेश ओवे त्यांचे पी आहे त्यांनी मला कॉल केला, त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी तुला अमित ठाकरेंनी बोलवलं, त्याची व्हॉइस रेकॉर्डिंग आहे तेही मी पाठवतो. आणि सकाळी मला राजगडला जेव्हा मी गेलो तेव्हा पहिल्यांदा मी सगळे माथाडी कामगारही घेऊन गेलो होतो. ते माथाडी कामगारांचं म्हणणं असं होतं की आमचं नेतृत्व महेश जाधव शोध दुसरं कुणीही करू शकत नाही आणि तेच आम्हाला न्याय देऊ शकतात. आणि हे अमित ठाकरेंसमोर ठामपणे सांगितल्यानंतर त्यांचा राग आणखीन अनावर आला आणि त्यांनी मला परत आतमध्ये केबिन मध्ये बोलवून घेतलं. माथाडी कामगार सगळे बाहेर गेले, जवळजवळ 200-250 माथाडी कामगार होते. मग जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा तर महेश ओवे त्यांचे पी ए अमित साहेब होते, ते मनीष संतोष झोरी, निशान गायकवाड हे सगळे होते. आणि अमित ठाकरेंनी मला शिवाय द्यायला चालू केलं, भेंचोद माधवचोद तुला ह्या राजकारण तुला कुणी मोठं केलंय, पक्ष ते मराठी कामगार सेनेचे जरी पदाधिकारी ते जरी कामगार असले ते ऐकत काही नाहीत आणि जर ऐकत नसतील तर तुला मी म्हटलं साहेब तुम्ही अशा शिवाय गळून बोलू नका, मी म्हटलं पक्षाचा मी राजीनामा देतो, तुम्ही मला इतक्या खालच्या भाषेत बोलू नका. तर त्यांनी सरळ उठले आणि त्यांनी काहीतरी हातात घेतलं आणि त्यांनी माझ्या डोक्यात मारलं. माझ्या डोक्याला 5 ते 7 टाके पडले. पोलीस सुद्धा कंप्लेंट घ्यायला तयार नाहीत. माझ्या ऑफिस सुद्धा आता फोडलेलं आहे. दरम्यान अशा पद्धतीने ही प्रतिक्रिया महेश जाधव यांनी दिलेली आहे. तर अमित ठाकरे आणि महेश जाधव यांच्यामध्ये जे संभाषण झालेलं होतं ते संभाषण आता समोर आलेलं आहे. एबीपी माधाच्या माध्यमातून तुम्ही हे संभाषण पहिल्यांदा ऐकू शकणार आहात. एक्सक्लुझिव्ह असं हे संभाषण आपण आता ऐकणार आहोत. ज्यावेळेला हा राडा झाला, हे राडा होण्याच्या अगोदर काय नेमकं घडलं, काय नेमकं संभाषण झालेलं होतं अमित ठाकरे आणि महेश जाधवांमध्ये, हे संभाषण अखेर समोर आलेलं आहे. हे संभाषण आपण आता ऐकूया. हॅलो साहेब, जय महाराष्ट्र. बोलो साहेब. ते ताराचंद बद्दल जो विषय आहे ना, त्यामध्ये 38.5 वर्ष झाली युनियन आहे आपली. तर 30 वर्ष जुनी जी युनियन आहे राष्ट्रवादी. कुठे राजगडला आहे ना? नाही, मी बाहेर आहे कर्जतला. तिथून मला पोहोचताना मी पोहोचू शकत नाही, 2:30-3 वाजेपर्यंत येऊ शकतो. तर ते सांगण्यासाठी हा कर्जतच्या पुढे आहे म्हणजे मी त्या आतमध्ये गावामध्ये. तिथून यायला मला घरी यायला लागेल आणि घरून चेंज करून मग मुंबईला यायला लागेल. कारण मुंबईला यायला म्हटलं तर 2.5 तास लागतात सर इथून. आणि आता बरोबर 12 मी 2 वाजेपर्यंत येतो. फक्त थोडं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो सर, 30 वर्ष जुनी 10 वाजले 2:30 तासात पोहोचा. 2 वाजेपर्यंत काय येतो? वडिलांनी सांगितलेला विषय हा, उगाच तुम्ही वेळ नका काढू याच्यात. विषय तरी ऐकून घ्या माझा सर. तुम्ही विषय मी ऐकला, मला मनोज सर बोलले की सर 30 वर्ष ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युनियन आपल्याकडे आले. मी आता 2:30 पोहोचा राजगडला. सर 12:30 ते लेबर कमिशनर कडे मीटिंग लागली आहे सर त्याच विषयाची. मग ती आज कॅन्सल करा, पुढची तारीख नाही करताय सर. तसं लेबर कमिशनर कडे मीटिंग कॅन्सल आता मला घरनं सांगितलंय, हा विषय आता पुढची तारीख घ्या आणि आता राजगडला पोहोचा तुम्ही. सर मी पहिली मीटिंग करेन, नंतर तुमच्याकडे राजगडला पोहोचेन सर. कारण ती राजीनामा घेऊन जा, तुम्हाला एक सांगितलेलं कळत नसेल. ठीक आहे सर, राजीनामा पाठवून देतो. घेऊन द्या, राजीनामा घ्या सर. हॅलो साहेब, जय महाराष्ट्र. बोलो साहेब. ते तारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.